सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे. आज सकाळपासून तुमच्यापर्यंत पुणे कारागृहाचा एक व्हिडिओ दिलेला होता, तो सुद्धा तुम्ही पाहायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्याच्यावरती तुम्ही पाहून घ्यायचा आहे. दुसरा व्हिडिओ म्हणजे जे काही टेलिग्राम चॅनल बंद होणार आहे, त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे व्हॉट्सअपची एक आपली ग्रुप आहे, त्याचा लिंक सुद्धा मी दिलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. कसं जॉईन करायचं वगैरे सगळं विश्लेषण दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आता खूप महत्त्वाचा विषय आहे. काल जर आपल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले होते, त्यांना मी सांगितलेलं होतं की हॉल तिकीट होते पुढच्या सत्रातील सीपी मुंबई पोलीस भरती कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी उद्या दुपारी 2 किंवा 2 येऊन जाईल आणि ते ॲज इट इज झालेलं लक्षात ठेवायचं. जे जे साक्षीदार आहेत त्या सर्वांनी आत्ता एक विनंती करतोय, पहिला पटकन चॅनलला लाईक करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे लक्षात ठेवायचं, कारण की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते. अजिबात इकडचा तिकडचा विषय काही नसतो. समजलं काय म्हणतोय? सो काल ज्यांनी व्हिडिओ बघितला होता त्यांना मी सांगितलं होतं की आज हॉल तिकडे येणार, तर हॉल तिकीट आलेले आहेत ऑफिशियल आणि पूर्ण विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आत्ता सबस्क्रायबर करून घ्यायचं आहे. पहिला आपण हॉल तिकीट डिलीट करूयात आणि पूर्ण विश्लेषण आपण नंतर देणार आहोत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र. शारीरिक मोजमाप तारीख आहे 1 सप्टेंबर 2024 आणि हे पण सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी की 1 सप्टेंबरपासून त्याचे जे 5वं शेड्यूल आहे, 5वं सत्र आहे, ते 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. सो शारीरिक मोजमापची तारीख आहे 1 सप्टेंबर 2024. शारीरिक मोजमापसाठी उपस्थिती वेळ आहे 5 AM सकाळी 5 उपस्थितीची वेळ आहे. शारीरिक मोजमाप चाचणी ठिकाण मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय, जे काही घाटकोपरचं आहे त्या ग्राउंडवरती, मुलांचं ग्राउंड जे चालू आहे याच्या आधी पण तिथंच हे सुद्धा ग्राउंड पूर्ण होणार आहे. त्यानंतर बारकोड दिलेला आहे स्कॅनिंगसाठी. त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव दिलेलं आहे. आपल्या इथं जवळजवळ शरदचंद्र पवार असे विद्यार्थ्याचं नाव आहे, शरदचंद्र पवार असे विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याचं सुद्धा आभार. आणि जवळजवळ आताच 30-40 विद्यार्थ्यांनी न मागता मला हॉल तिकीट पाठवले, त्या सुद्धा विद्यार्थ्यांचे एवढा विश्वास आपल्यावर तुम्ही ठेवताय, तर मी खरंच तुमचं सर्वांचा आभार मानतो की कोणत्याही पद्धतीने शंका किंवा अविश्वास दाखवता न दाखवता तुम्ही लगेचच मला पटापट हॉल तिकीट सेंड करताय. कोणत्याही पद्धतीनं कुठेही हॉल तिकीट शेअर होत नाहीत, बघून झालं की डिलीट मारून झालं की विषय संपला. आपण विद्यार्थ्यासोबत प्रामाणिक राहायचं, बस हा एकच येतो आहे, दुसरा काही येतो नाही, लक्षात ठेवायचं. ओके, सो शरदचं हे आहे हॉल तिकीट आहे. कॅन्डिडेट नेम दिलेलं आहे, पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल, जे 11 ऑगस्टपासून सुरू झालेलं आहे तेच पुढे कंटिन्यू आहे. त्यानंतर अर्ज क्रमांक म्हणजेच विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे, उमेदवाराचा फोटो चिकटवायला एक साईज दिलेला आहे, चौकोन त्याच्यामध्ये त्याने फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर फोटो आहे, त्याच्या खाली साईन आहे. पदाचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल, जेंडर मेल आहे, जन्मदिनांक दिलेले आहे. नंतर दावा केलेला प्रवर्ग आहे तो SCBC आहे, नॉन क्रिमिनल येस आणि समांतर आरक्षण नो, अशा पद्धतीनं त्याचा सगळा डाटा आहे. आणि हे पूर्ण हॉल तिकीट 1 सप्टेंबरचं आहे, 1 सप्टेंबरचं आहे. आतापर्यंत माझ्याकडे जे हॉल तिकीट पाठले तिथे 3 सप्टेंबरपर्यंतचे हॉल तिकीट माझ्याकडे आलेले आहेत, जे 60-70 पाठलेत ते. त्याच्या पुढची सुद्धा हॉल तिकीट माझ्या मते 6 ते 7 तारखेच्या दरम्यानपर्यंत हे हॉल तिकीट येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. 6 ते 7 तारखेच्या दरम्यानचे हॉल तिकीट हे यायला सुरू होतील आणि ऑफिशियल हे विद्यार्थ्यांनी मला पाठवलं होतं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि एक सूचना खूप महत्त्वाची की सर बाकीच्यांचं हॉल तिकीट कधी येईल, तर बाकीच्यांचं हॉल तिकीट हे स्टेप बाय स्टेप यायला चालू होणार आहे आज संध्याकाळपर्यंत. पण आता 1 सप्टेंबरचे 2 सप्टेंबरचे 3 सप्टेंबरचे हॉल तिकीट यायला सुरू झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. हॉल तिकीट पण रीड करून दाखवलं जे की 5व्या सत्रातलं आहे आणि हे ह्या सत्रानंतर कदाचित वेगळा घटक सुद्धा सुरू होऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे. हा शेवटचं सत्र असू शकतो, याच्यानंतर समांतर आरक्षण थोडेफार आणि त्यानंतर डायरेक्टली जे काही हे आहे पुढचा घटक तो सुरू होण्याची शक्यता जोरात आहे, त्याच्यावरती सुद्धा उद्या सकाळी विश्लेषण देणार आहे. पण आता खूप महत्त्वाचा विषय आहे, पटापट हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचे नॉट जनरेटेड सांगेल त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की तुमचं हॉल तिकीट अजून तयार झालेलं नाही आहे, तुमचं फिजिकल हे होईलच असं सांगता येत नाही, थोड्या दिवसातनं 2-3 दिवस लेट सुद्धा होऊ शकतं, याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, तर तुमचा आवेदन क्रमांक टाकायचा आहे कोणत्याही पद्धतीनं गॅप न पाडता, सोबत तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख कोणत्याही स्पेस न देता आवेदन अर्जाला जोडूनच तुमची जन्मतारीख टाकायचं आहे आणि पुढे सर्च करायचं आहे, तुमचं हॉल तिकीट येईल लक्षात ठेवायचं. PDF घ्या, सुरुवातीला 2 ते 3 हॉल तिकीट जोरास मारून घ्या, 1-2 हरवले तरी चालतील पण एक्स्ट्रा असू देत, 3-4 हॉल तिकीट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून हरवलं तरी एकदम सगळे हरवणार नाहीत,
एक एक तुम्हाला भेटत राहतील. सेवा तुमची जॉईनिंग होईल त्यावेळी सुद्धा हॉल तिकीट लागतात, लक्षात घ्यायचं आहे. लेखीसाठी म्हणा किंवा पुढं जॉईनिंगला असेल, मेडिकलला असेल, तुमचे हॉल तिकीट सगळे चेकिंग केले जातात. फायनल डॉक्युमेंटच्या वेळी सुद्धा तुमचं हॉल तिकीट हे महत्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं काल मी दुपारीच बोललेलो होतो एका व्हिडिओमध्ये की उद्या दुपारपर्यंत हॉल तिकीट येतील, तर ॲज इट इज झालेलं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपला चॅनल हा ऑथेंटिक आहे, जी इन्फॉर्मेशन असते परफेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करतो असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या शंका होत्या की सर कुठल्या सत्रात येणार, किती तारखेला येणार, हॉल तिकीट कधी येणार आहे वगैरे वगैरे, ते त्यांच्या शंकांचं निरासन कालच केलेलं होतं आणि आज हॉल तिकीट आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल ऑफिशियल सगळ्याच गोष्टी. वेळापत्रक आल्यानंतर ऑफिशियल विश्लेषण तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहेत की किती दिवसाचं हॉल तिकीट आहे आणि किती दिवस ग्राउंड चालणार आहे, किती मुलांचं ग्राउंड होणार आहे, काय म्हणतो काल किती मुलांचं ग्राउंड होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. पण माझा जो विषय आहे त्याच्यानुसार सांगतोय, हे कॉन्स्टेबलचं शेवटचं सत्र असू शकतं किंवा समांतर आरक्षणाची फक्त राहू शकतात थोडेफार, अशा पद्धतीनं हे शेवटचं सत्र असू शकतं याची नोंद घ्यायची आहे. त्याचं विश्लेषण मी उद्या सकाळी देणार आहे की सीपी मुंबईला पुढचा घटक सुरू व्हायला किती दिवस लागतील, किती दिवसानंतर चालू होणार आहे, हे सगळं विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच गोष्टीसाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ऑथेंटिक आपल्या चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे, तो व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे, जिथं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अपडेट इथून पुढं व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. सो ज्यांचं ज्यांचं हे ग्राउंड आले त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.